जवळपास 3000 किलो आंबे, 600 लिटर दुधाचा वापर, 15000 भाविकांसाठी मेजवानी. हो, तुम्ही ऐकतायत एकदम बरोबर आहे. निमित्त होतं आगडगाव येथील श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान येथे आमरसाच्या महाप्रसादाचं. भाविकांनी दिलेल्या देणगीतून या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा भला मोठा आमरस तयार करण्यासाठी खास मशीनचा वापर करण्यात आला. अगोदर अभिषेक, अन्नदात्यांची मंदिराला प्रदक्षिणा, मग महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादास प्रारंभ झाला. अन्नछत्रालय, सांस्कृतिक भवन तसेच प्रांगणात गरजेनुसार पंक्ती बसल्या होत्या. देवस्थानतर्फे दरवर्षी असा उपक्रम राबविला जातो. मागील वर्षी 1500 किलो आंब्यांचा रस करण्यात आला होता. श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान आगडगाव हे अहमदनगर पासून 17 किलोमीटर पूर्वेला आहे. पूर्वेला कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे. मंदिराची सुरुवात करत असताना फार मोठा इतिहास आहे, परंतु या इतिहासाबरोबरच 2004 साली या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली. अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा लिंबू भात आणि आमटी अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दर रविवारी दिला जातो. परंतु सीजनेबल किंवा काही महात्म्य असेल तर त्या महात्म्याच्या दृष्टीने एखाद्या वारानुसार, सणानुसार यामध्ये थोडासा बदल केला जातो. आणि आज हा तो दिवस आहे की जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याची आमराई असते आणि आमराईचाही आनंद किंवा लाभ भक्तांना मिळावा या उद्देशाने बरेच भक्त आपल्या घरातील आंबे किंवा आपल्या घरातली जे बाग आहेत त्या बागेमधून सुद्धा काही आंबे या ठिकाणी देऊ करतात. अशा प्रकारचे भक्त सुद्धा या ठिकाणी वाट पाहून असतात की आगडगावच्या अन्नछत्रामध्ये कोणत्या दिवशी आमरस आहे. आणि त्या आमरसाची वाट पाहताना आत्ता तो दिवस उजाडला. म्हणून याचं 1.5 महिन्यापासून आम्ही जे नियोजन केलं, आमरस हा आमरस कसा करायचा, तर यासाठी मशीन आहे. त्या मशीनमध्ये आंबा टाकला की काही कोई आणि कातड वेगळं होतं आणि रस वेगळा होतो. अशा पद्धतीने जवळजवळ 2500 किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले. एका व्यापारी आहे, त्यांनी 5 कॅरेट या ठिकाणी दिले. काही शेतकऱ्यांनी आज या अशाच भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले. असा जवळजवळ 3000 किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला. आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा, बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे, 600 लिटर दुधाचा वापर केलेला आहे. आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ 9 पातेले आहेत, म्हणजे 900 या ठिकाणी लिटर अशा प्रकारचा असेल. एकाही भक्तांनी किती प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्र किंवा आमरस या ठिकाणी प्राशन केला किंवा लाभ घेतला तरी आपल्याकडे भरपूर त्याची सुविधा आहे. कारण आपण 15000 भाविकांची सेवा सुरुवात या ठिकाणी लाभ घेतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. यावर्षी देवस्थानने केलेला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.